प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्यावा आता अंग. कुठल्याही क्षणी हक्कानं जावं, आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे, डोहानं आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नसतील तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यानेच विचारावं त्याला, हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच एखादं पान आपल्याकडे सरकवत त्यानं दाखवून द्यावं, बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही.